हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे इन्स्टंट मेदूवड्याची रेसिपी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, हे आहेत इन्ग्रेडियंट्स इन्स्टंट मेदूवडा बनवण्यासाठी, झटपट ब्रेकफास्टसाठी बनवण्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी. सो मी इथे घेत आहे हाफ कप पोहा. हे पोहे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. सो फ्रेंड्स, हे बघा, आता मी हे पोहे बारीक करून घेतले, ह्याची पावडर बनवून घेतली आहे. आता पुढची प्रोसेस बघूया. सो एक बाउल घेतला आहे, त्याच्यात ही पोह्यांची पावडर मी ॲड करणार आहे. ह्याच्यात आता ॲड करणार आहे 1 कप रवा. ह्याच्यात आपण आता ॲड करणार आहे दही. अर्धा कुस्करलेला उकडलेला बटाटा बाइंडिंगसाठी. आलं, मिरची आणि लसणाची पेस्ट. बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढीपत्ता असा खाल्ला जात नाही म्हणून तो चिरून घातलेला आहे. कढीपत्ता मोस्टली हेल्दी असतो खाण्यासाठी. सो आता मी तो बारीक चिरून घातलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. हाताने असं मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा होईपर्यंत. फ्रेंड्स, चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे त्याच्यात, मी विसरले होते, आता लक्षात आलं. सो अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे, थोडं रेस्ट करायला ठेवणार आहे त्याच्यामुळे मग रवा फुलून येईल. थोडासा कांदासुद्धा मी ॲड करते, छान लागतो कांदा आणि तोसुद्धा मी आता त्याच्यात मळून घेणार आहे. सो फ्रेंड्स, हे आता कांदा ॲड केल्यानंतर असं मळून घेतलं आहे, 10 मिनिटासाठी रेस्ट करायला मी ठेवून देणार आहे. सो फ्रेंड्स, हे आता पीठ रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याचे मेदूवडे बनवून घेऊयात. सो हाताला पाणी लावून घेते आधी. मी एक गोळा घेते. आता हा आपण तळून घेऊयात स्लो मीडियम फ्लेमवरती. छान असे गोल्डन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे त्याला. पहा फ्रेंड्स, हे आपल्याशी छान तळून झालेले आहेत. पहा फ्रेंड्स, किती क्रिस्पी आहे हा. छान असा गरमागरम आपला इन्स्टंट मेदू वडा तयार. सो वडे आपले रेडी झाले, तर छान अशा नारळाच्या चटणीबरोबर आपण सर्व करूया. सो फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही इन्स्टंट मेदूवड्याची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन अशा छान अशा झटपट रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.